स्टडी सर्कलवर आपल्या एज्युकेशन चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करत आहे मराठा आरक्षणा संबंधित जे की मागास वर्गाचा आयोग होतं ते अनुकूल असे जी न्यूज लोकमतने छापलेली आहे ओबीसी मध्ये समावेश आजच्या अहवालात करणार आहे शिफारस तर काय संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊया याची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शनला दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही लोकमत वरती संपूर्ण ही जी बातमी आहे ती वाचू शकता तर बघा मराठा समाज शैक्षणिक सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास असल्याचं अभ्यासाअंत सिद्ध झाल्यामुळं या समाजाला समाजाचा जो समावेश आहे तो इतर मागास प्रवर्गात करावा नागराज खटल्यानुसार मागास प्रवर्गाची जर लोकसंख्या पन्नास टक्केपेक्षा अधिक असेल कुठला खटला नाग, नागराज खटल्यानुसार जर पन्नास टक्केपेक्षा जास्त लोकसंख्या मागास प्रवर्गाची असेल तर अशा परिस्थितीमध्ये जे आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्याच्या वरती वाढवता येते याचा विचार करूनच ओबीसी आरक्षणाचा कोटा वाढवून मराठा समाजाला योग्य त्या प्रमाणात आरक्षण देण्यात यावं अशी शिफारस राज्य मागासवर्ग आयोग राज्य सरकार करण्यात राज्य सरकारला करणार असल्याची माहिती जी आहे उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेली आहे तर मराठा समाज सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास घटनेत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्ग प्रवर्ग या तीन प्रवर्गाचा आरक्षण देता येत असल्यामुळं मुड़, त्यामुळे जे आहे मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करावा असं आयोगाचं जे आहे संभाव्य शिफारसी आहे प्रदेशातील जे आहे नागराज खटल्यानुसार मागास प्रवर्गाची लोकसंख्या जर पन्नास टक्क्यापेक्षा अधिक असेल तर अशा परिस्थितीमध्ये सर्व समाजाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळण्यासाठी आरक्षणाची जी मर्यादा आहे ती पन्नास टक्क्याच्यावर वाढवता येते यानुसार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ओबीसी आरक्षणाची मर्यादा जी आहे वाढवण्याचा विचार करावा अशी संभाव्य जी आहे शिफारशी आहे आणि लवकरच हाच उप उद्दा मराठा आरक्षणाचा हा मार्ग आता लागू शकतो तर आजच्या शिक्षणमध्ये इतकंच आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका सविस्तर वाचण्यासाठी लोकमतची लिंक दिलेली आहे तर तुम्ही ते वाचू शकता धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र